मित्रांनो, एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम चविष्ट आणि खुसखुशीत असे आप्पे आपण बनवणार आहोत। तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आमच्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण आप्पेसाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत। तर एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ, चवीपुरते मीठ आणि थोडेसे तेल। तर सर्वप्रथम आपण हे एक वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून 8 तासासाठी भिजत घालणार आहोत। मी यामध्ये पाणी घालून हे 8 तासासाठी भिजत घालत ठेवणार आहे। त्यानंतर ही उडीद डाळ स्वच्छ पाण्याने धुवून ही पण 8 तासासाठी भिजत ठेवूया। तर हे पहा, भिजत घालून 8 तास झालेले आहेत। तर आता मी हे दोन्ही मिक्सरला एकत्रित वाटून घेणार आहे। तर हे पहा, मी तांदूळ आणि उडीद डाळ एकत्रितपणे छानपैकी वाटून घेतलेला आहे। तर आता आपण आप्पे बनवणार आहोत। त्यासाठी ह्या पीठामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे आणि हे पीठ चांगल्या पद्धतीने म्हणजे मिक्स करून घ्या आणि जास्त पातळ होणार नाही आणि जास्त घट्टही होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। हे बघा, गॅसवरती मी हे आप्पे पात्र ठेवलेलं आहे, त्याला आज मी व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे जेणेकरून आपले आप्पे त्या भांड्याला चिकटणार नाहीत। अशा पद्धतीने मी त्याला तेल लावलेलं आहे आणि आता थोडंसं ते भांडं गरम झाले की आपण त्यामध्ये हे पीठ ओतणार आहोत। हे भांडं गरम झालेलं आहे, आता मी त्यामध्ये थोडं थोडं करून पीठ अशा पद्धतीनं मध्ये टाकणार आहे। हा एकदम छान असे आपले आप्पे तयार व्हायला लागले। थोड्या वेळाने आपण दुसरी बाजू म्हणजे पलटून घेणार आहे जेणेकरून आपले आप्पे एकदम व्यवस्थित छान असे फुगतील। आता आपण थोडी ह्याची बाजू पलटणार आहोत। हे पहा, आपले आप्पे एकदम छान असे झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर आता आपण आप्पेसाठी लागणारी चटणी कशी करायची ते पाहू आणि त्यासाठी लागणारं साहित्य। तर मी हे एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे, त्यानंतर 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, फोडणीसाठी मोहरी, कढीपत्ता, तेल, मीठ, त्यानंतर ह्या 4 मिरच्या आणि थोडेसे जिरे आणि कोथिंबीर। तर सर्वप्रथम आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे किसलेलं खोबरं, तीळ, त्यानंतर ह्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरे हे सर्व एकत्रित मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी हे सर्व साहित्य मिक्सरवरती एकत्रित वाटून घेणार आहे आणि हे वाटून घेण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं दही घालणार आहे। तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही पाणीही घालू शकता, जेणेकरून मी थोडंसं पाणी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणि हे छानपैकी आपण मिक्सरवरती वाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे ही आपली चटणी वाटून झालेली आहे। आता यामध्ये आपण थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे असं मिक्स करायचं आहे। हे मिक्स करून झालं मोहरीची फोडणी देऊन तडका द्यायचा आहे ह्याला। तर ते पाहू आपण, त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल टाकूया। ते पहा, मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आणि हे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि मोहरी टाकणार आहोत। तेल चांगलं म्हणजे गरम झालंय, त्यामध्ये आता आपण थोडीशी मोहरी टाकूया, त्यानंतर हे कढीपत्ता आणि आता आपण आपल्या चटणीला चांगल्या प्रकारे तडका द्यायचा आहे।
तर अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे। आता तर अशा प्रकारे एकदम कमी साहित्यामध्ये खुसखुशीत असे आप्पे आणि चटणी तयार झालेली आहे।